नमस्कार मित्रांनो, आज एक नवीन ब्लॉग घेऊन आलोय। आज का ब्लॉग एकदम स्पेशल आहे। हा काहीतरी वेगळा कोणी केला असेल नसेल आई डोंट नो, तर मला माहिती नाही, पण हा ब्लॉग एकदम वेगळा आहे। हा ब्लॉग काय आहे ते तुम्हाला थोड्या वेळात कळेल, तुम्ही बघू शकता, थोड्या वेळात कळेल। ब्लॉग काय आहे ते दाखवण्या अगोदर तुम्हाला सांगतो मी कुठे उभा आहे, चेक करा। मी उभा आहे बस स्टॉपवर। तुम्हाला मी पुन्हा सांगेन, हा ब्लॉग वेगळा आहे, काहीतरी हटके, तुम्हाला पण खूप आवडेल। तर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। शेवटच्या गोष्टी मी तुम्हाला आत्ता सांगतो, कारण हा ब्लॉग तेवढा इंटरेस्टिंग आहे, थोड्याच वेळा तुम्हाला कळेल हा ब्लॉग काय आहे काय नाही ते। समोर आहे बस, बस नंबर 86, त्याच्यामध्ये आहे माझा एक सरप्राईज। ते बसमध्ये चढल्यावर तुम्हाला दाखवेन काय सरप्राईज आहे ते। कंडक्टर आहे, सरप्राईज त्याला आपण बर्थडे कटिंग करणार आहोत, कधी कोणी बघितलं नसेल। बसमध्ये केक कटिंग केलं असेल आय डोंट नो, बट काहीतरी वेगळं आपल्याला करायचं आहे। हा माझा मित्र रतन, तुला वाढदिवसा Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday, happy birthday, happy birthday dear Ratan, happy birthday to you, happy birthday dear Ratan. बाईट आपली चांगली होती, मस्त आपली वाटली बाळाची बाईट। मोठी बाईट, हा मोठी बाईट, तू घ्या ना, तू घ्या। मित्रांनो, आजचा ब्लॉग एकदम वेगळाच होता, तुम्हाला आवडला असेल। काय होतं ते तुम्ही बघितलं, मित्र होता माझा, मित्राचा बर्थडे होता, मला त्याच्या घरी जाता आलं नाही, तो पण कामाला होता, मी पण माझ्या कामात व्यस्त होतो, म्हणून एक सरप्राईज द्यायचं म्हणून तो बिचारा सुट्टी नाही, तो बसमध्ये होता कामावर, म्हणून विचार केला चल ना यार बसमध्येच आपण केक कट करू। म्हणून आम्ही एक छोटासा माझा मित्र आहात नितीन, माझा भाचा अभी, आम्ही एक प्लॅन केला की याला एक सरप्राईज द्यावं, त्याला पण माहिती नव्हतं की काय आहे। चलो ॲपवरती जी बस मी ट्रेस केली त्याच्यावरती मला ते लोकेशन कळालं, मी आलो, भेटलो, त्याचा केक कापला, तो खुश झाला। तुम्हाला कसं वाटलं काय, मला प्लीज जर आवडलं असेल नक्की लाईक करा, शेअर करा, आणि जर अजूनपर्यंत माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। आणि हां, घंटा वाजायला विसरू नका, घंटा कशी वाजवाल, टाटा।